हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत खारे शेंगदाणे। चला तर मग बनवूया आपण खारे शेंगदाणे। आता यामध्ये आपण पाणी ओतून घेणार आहोत। पाणी गरम झाले, आता त्यामध्ये आपण हे शेंगदाणे टाकणार आहोत। शेंगदाणे असे हलवून घ्यायचे, आपल्याला सावकाश हलवायचे, त्याचे साल्ट नाही निघलं पाहिजे शेंगदाण्याचे। आता हे आपल्याला शिजवून घ्यायचे शेंगदाणे। यामध्ये टाकणार आहोत थोडस मीठ। यामध्ये मीठ टाकल्यामुळे आता शेंगदाण्याला चांगली चव येईल। गॅस मंद आचेवर ठेवायचं, आपल्याला शिजवून घ्यायचे। 5 मिनिटात शेंगदाणे शिजतात। आता हे शिजलेले आहेत, आता यावरती आपण गॅस बंद करून झाकण ठेवणार आहोत। थोडा वेळ झाकण ठेवायचं आपल्याला यावर। 5 मिनिटांनी झाकण काढले आपण। आता हे शेंगदाणे आपण चाळणीवर ओतून घेणार आहोत। हे चाळणीवर ओतून घेतलेत आपण। यामधलं पाणी नितळलंय, आता आपण हे एका फडक्यावर ओतून घेणार आहोत शेंगदाणे। या फडक्यावर ओतून घेतले, छान असं सुकवून घ्यायचे आपल्याला। खारे शेंगदाणे आता सुकलेले आहेत, थोडासा ओलसर ओलावा ठेवायचा आपल्याला त्यामध्ये। आता मी मीठ गरम करायला ठेवले कढईमध्ये। आता गरम झाले, आता यामध्ये आपण हे शेंगदाणे टाकणार आहोत। आता आपण हे सगळे शेंगदाणे यामध्ये टाकलेले आहेत, आता आपण हे परतवून घेणार आहोत। आता मीठ चिटकले आहे याला, पण जसे जसे शेंगदाणे भाजत येतील तसं तसं हे मीठ गळून पडते। सारखं असं परतवत राहायचंय, करपणार नाही शेंगदाणे। हे मीठ नंतरने पण तुम्ही एका डब्यात भरून ठेवा आणि नंतरने शेंगदाणे करताना पण वापरू शकता। खारे शेंगदाणे नंतर बनवताना पण हे मीठ उपयोगाला येऊ शकतो। डब्यात भरून ठेवायचंय का किंवा भरून ठेवायचं? गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। गॅस मंद आचेवर ठेवून छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला याला, त्यामुळे शेंगदाणे करपणार नाही। हे शेंगदाणे छान असं लालसर आपण भाजले, हे पहा।
शेंगदाणे आता छान लालसर भाजलेत आणि हे तयार झालेत आपले खारी शेंगदाणे। हे आता खारे शेंगदाणे यामध्ये मी ओतून घेतले काढले ते पाहता असं मीठ काढून घेतले आपले। अशा प्रकारे आपण मिठातून शेंगदाणे वेगळे केले ते पहा खारे शेंगदाणे बनते। तर फ्रेंड्स आपले हे खारे शेंगदाणे तयार झालेले आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।